या विचार असे की आपण या दोनची प्रयोग आणि निष्पत्ती या दोन संकल्पनांचा अभ्यास केला होता. आज आपण संभाव्यता या प्रकरणामधील सराव संच 5.1 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. या सराव संच 5.1 मध्ये आपल्याला काही यादृच्छिक प्रयोग दिलेले आहेत. त्या यादृच्छिक प्रयोगांच्या बाबतीत किती शक्यता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्यातला पहिला जो काही प्रयोग आहे तो म्हणजे हा एक आपल्याला या प्रयोग दिलेला आहे याच्यात किती शक्यता आपल्याला सांगता येते. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की एका आठवड्यामध्ये एकूण 7 दिवस असतात आणि आपल्याला या 7 दिवसांमधून 1 दिवस यादृच्छिक पद्धतीने काढायचा आहे. तर आपण जर पाहिलं तर सोमवार घेऊ शकतो, मंगळवारही आपण यादृच्छिक पद्धत, बुधवार असे 7 पैकी कोणताही एक काढायचा म्हणता तिथे 7 शक्यता येतील. म्हणून या प्रयोगात एकूण 7 शक्यता आहेत. हे झालं पहिलं. आता आपण एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे की एक फासा फेकला असता पृष्ठभागावर येण्याची शक्यता किती असते. एक फासा फेकला असता पृष्ठभागावर येण्याच्या पृष्ठभागावर अंक येण्याच्या शक्यता. आता हा जर आपण प्रयोग केला तर एक फासा जर आपण फेकला तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक आपल्या एका फासाला 6 पृष्ठभाग असतात आणि प्रत्येक पृष्ठभागावर 1, 2, 3, 4, 5, 6 असे डॉट्स किंवा अंक लिहिलेले असतात. आता या फासा फेकल्यानंतर त्या फासावरून पृष्ठभागावर येण्याची शक्यता किती तर एकूण त्या 6 शक्यता येते. म्हणून या प्रयोगात एकूण 6 शक्यता आहे. अशा रीतीने आपण आपल्याला कोणताही यादृच्छिक प्रयोग जर दिला तर त्यावरून त्या प्रयोगात आपण किती शक्यता सांगू शकतो हे आपण अभ्यासलं. बाकी उदाहरणे जे आहेत सराव संच 5.1 मध्ये ते आपण सर्वांनी सोडवावी.